इकडे मी ही मासोळी भिजत घातलेली आहे, म्हणजे सुकी मच्छी बोलतो ना आपण त्याला, तर ते पाण्यामध्ये भिजत घात. तुला पण आवडली? हॅलो, नमस्कार मंडळी, एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आता झाली संध्याकाळ आणि सगळं दिवसभराचं रुटीन सगळं आवरलेलं आहे आणि आता संध्याकाळचं रुटीन चालू होणार आहे. तर संध्याकाळी मी डिनरमध्ये काय काय बनवणार आहे तर म्हटलं आज ते तुमच्याशी शेअर करावं. आणि आता मी डिनरची तयारी केलेली आहे, संध्याकाळच्या जेवणाची तयारी केलेली आहे. सो आता चला तुम्हाला पण दाखवते मी काय काय बनवणार आहे आणि काय काय तयारी केलेली आहे. सिम्पल असं जेवण बनवणार आहे तर चला मग तुम्हाला पण दाखवते मी. वरण करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, तसंच माझी पद्धतही थोडीशी वेगळीच आहे. मी डिरेक्टली कुकरमध्ये डाळ धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो, हिरवी मिरची, लसूण, त्याच्यानंतर मग मीठ, हळद या सगळ्या गोष्टी डिरेक्टली कुकरमध्ये टाकून घेते आणि मग कुकर शिट्टी द्यायला ठेवते. तर या सगळ्या गोष्टी एकत्र शिजल्यामुळे खूप छान टेस्ट येते. तुम्ही पण एकदा नक्की अशा पद्धतीने वरण ट्राय करून बघा. येस, तर इकडे लावलेला आहे कुकर, ह्याच्यामध्ये डाळ लावलेली आहे आणि ते भात बनतोय. येस, तर इथे गरमागरम भात बनत आहे आणि इकडे कुकर लावलाय, ह्याच्यामध्ये डाळ लावली आहे. आमटी किंवा वरण बनवायचंय आणि इकडे कांदा टोमॅटो चिरून ठेवलेला आहे मी, तयारी केलेली आहे. तर ही कशासाठी, तर मला बांगडा बनवायचा आहे. बांगडा म्हणजे काय, मासा, ऍक्च्युली मासा असतो ना आपलं, वाळलेली मासोळी बोलतो ना, तर ते. तर इकडे मी ही मासोळी भिजत घातलेली आहे, म्हणजे सुकी मच्छी बोलतो ना आपण त्याला, तर ते पाण्यामध्ये भिजत घातले आणि जस्ट सिम्पल बनवणार आहे कांदा टोमॅटो घालून. पहिल्यांदा तेलामध्ये थोडासा कांदा टाकून तेल प्रॉपर तापलं आहे का चेक करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग तेलामध्ये कांदा टाकला. कांदा छानपैकी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त परतून घ्यायचा तेलामध्ये आणि मग त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर आहे. तर मी आता इकडे कांदा छान परतून घेते, एकदम सॉफ्ट होईपर्यंत परतायचा. कांदा परतून झाला, सॉफ्ट झाला की मग त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करायचे. थोडंसं मीठ कांदा जर ऍड केलं तर खूप छान लगेच पटकन कांदा सॉफ्ट होतो. त्याच्यानंतर मग टोमॅटो ऍड केलाय मी आता इकडे आणि हे पण छान टोमॅटोला सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं, त्याला तेल सुटलं पाहिजे. आणि मी आता इथं झाकण ठेवून कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये थोडंसं वाफवून घेते. तर परत एकदा हे प्रॉपर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपण जी भिजत ठेवलेली मासोळी होती तर ती त्याच्यामध्ये टाकायची. मी 15 ते 20 मिनिटं गरम पाण्यामध्ये ही भिजत ठेवलेली पहिल्यांदा धुवून घेतली आणि मग भिजत ठेवलेली, म्हणजे त्याचा खारटपणा जाईल. आणि मग ह्याच्यामध्ये चटणी, म्हणजे आपलं लाल तिखट, कोल्हापुरी लाल तिखट जे असतं, तर ते मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि हळद टाकायची, हळद कुठल्याही नॉनव्हेजच्या पदार्थामध्ये टाकायची, चांगलं असतं हळद, अँटीसेप्टिक असते. आणि मीठ अजिबात टाकायचं नाही, तर फक्त मी चटणी टाकली आणि हळद टाकली आणि हे परत मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे, थंड पाणी नाही टाकलेलं. आणि हा बघा, खोबरं आणि लसूण एकत्र बारीक करून घेतलंय तर ते मी थोडंसं वरती टाकलेलं आहे. आणि परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून मस्त एक वाफ काढून घ्यायची. तर आता माझा तिकडे मासोळी रेडी होते, तोपर्यंत आता आपण इकडे वरणाला फोडणी देऊन घेऊयात. फोडणीचं वरण बनवायचं आहे तर मस्त इकडे तेल तापवून घेतलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकले, मोहरी तडतडली की लगेच जिरं टाकायचं, जिरं पण छान तेलामध्ये फुलून द्यायचं. आणि मी इकडे गॅसची फ्लेम कमी केलेली आहे कारण मग जिरं मोहरी लगेच तेलामध्ये करपायला नको म्हणून. आणि लसणाच्या अगदी फक्त 4 पाकळ्या टाकलेले आहेत कारण की मी लसूण आणि खोबऱ्याचं वाटण पण टाकणार आहे, तर हे फक्त लसूण आणि खोबरं असं प्लेन वाटण आहे, तर ते पण मी ह्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर मग आपली डिरेक्टली रेडी असलेली डाळ टाकायची आणि फक्त एकच छानपैकी उकळी काढून घ्यायची, सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, फोडणी सगळीकडे लागली पाहिजे. आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आणि मस्त एक छान दणदणून उकळी काढून घ्यायची. मग बस आपलं झालंय, फोडणीचं वरण तयार आहे. इकडे मासोळी पण छान शिजलेली आहे, वास एकदम छान घमघमाट सुटलाय सगळीकडे.
तर परत एकदा हे प्रॉपर छान पैकी मी आमची जेवणाची ताट रेडी केलेली आहे. त्याच्यानंतर आपण जी भिजत ठेवलेली मासळी होती तर ती त्याच्यामध्ये टाकायची. मी 15-20 मिनिटं गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली पहिल्यांदा धुवून घेतली आणि मग भिजत ठेवलेली म्हणजे त्याचा खारटपणा जाईल आणि मग ह्याच्यामध्ये चटणी म्हणजे आपलं लाल तिखट कोल्हापुरी लाल तिखट जे असतं ते मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि हळद टाकायची. हळद कुठल्याही नॉनव्हेजच्या पदार्थामध्ये टाकायची. चांगलं असतं हळद, अँटीसेप्टिक असते. आणि मीठ अजिबात टाकायचं नाही. तर फक्त मी चटणी टाकली आणि हळद टाकली आणि हे परत मिक्स करून घेतलं आणि ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे. थंड पाणी आहे भाकरी आणि हा गाजर काकडी आणि लसूण वगैरे त्याच्यानंतर ते मासोळीवरती ठेवून टाकलेलं आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून मस्त एक वाफ काढून घ्यायचा. आता माझा तिकडे मासोळी रेडी होते. तोपर्यंत आता आपण इकडे वरणाला फोडणी देऊन घेऊयात. फोडणीचं वरण बनवायचं आहे तर मस्त इकडे तेल तापून घेतलंय. त्याच्यामध्ये मोहरी तडतडली की लगेच जिरं टाकायचं. जिरं पण छान तेलामध्ये फुलून घ्यायचं आणि मी इकडे गॅसची फ्लेम कमी केलेली आहे कारण जिरं मोहरी लगेच तेलामध्ये करायला नको म्हणून. आणि लसणाच्या अगदी फक्त चारच पाकळ्या टाकलेले आहेत कारण की मी लसूण आणि खोबऱ्याचं वाटण पण टाकणार आहे. तर हे फक्त लसूण आणि खोबरं असं प्लेन वाटण आहे तर ते पण मी याच्यामध्ये ऍड केलेलं आहे. आणि मग त्याच्यानंतर मग आपली डिरेक्टली रेडी असलेली डाळ टाकायची आणि फक्त एकच छानपैकी उकळी काढून घ्यायची. सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. फोडणी सगळीकडे लागली पाहिजे आणि त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आणि मस्त एक छान दणदणून उकळी काढून घ्यायची. मग बस आपलं झालं आहे. फोडणीचं वरण तयार आहे. इकडे मासोळी पण छान शिजलेली आहे. वास एकदम छान घमघमाट सुटलाय सगळीकडे. तर परत एकदा हे प्रॉपर छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर आपण जी भिजत ठेवलेली मासोळी होती तर ती त्याच्यामध्ये टाकायची. मी 15-20 मिनिटं गरम पाण्यामध्ये ही भिजत ठेवलेली पहिल्यांदा धुवून घेतली आणि मग भिजत ठेवलेली म्हणजे त्याचा खारटपणा जाईल आणि